मित्रांनो, यंदाचा खरीपाचा हंगाम एक महिन्यावर आल्याने शेतकरी मशागतीत व्यस्त आहे व यानंतर बी बियाणे रासायनिक खते खरेदीची धुमशान राहील. नेमके याच काळात बोगस निविष्ठांचा शिरकाव होत असतो, त्यामुळे प्रत्येक तालुक्यात एक व जिल्हा स्तरावर एक अशी 15 भरारी पथके कृषी विभागाद्वारे तयार करण्यात आली आहे. या पथकांद्वारे कृषी केंद्राची तपासणी होणार आहे. मित्रांनो, यंदाच्या खरीप हंगामात किमान 6,82,000 हेक्टरमध्ये पेरणी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. यामध्ये 5,60,000 हेक्टरमध्ये सोयाबीन व कापसाची पीक राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, कपाशीमध्ये शासन मान्यता नसलेले बियाणे विक्रीची शक्यता असते. गावागावांमध्ये एजंटद्वारे बियाणे विक्री करण्यात येत असल्याचे प्रकार दरवर्षीच उघडकीस येतात, त्यामुळे अशा प्रकारच्या नियमबाह्य बियाण्याची विक्री होऊ नये यासाठी पथकांद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे. खरीप हंगामासाठी ग्रामीण मधील 14 व जिल्हा स्तरावर एक पथक याची खबरदारी घेणार आहे. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज.